नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पोलीस भरतीच्या ऑफिशियल अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील। तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जॉईन करा। टेलिग्रामवरती स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात आणि स्पर्धा परीक्षेची खूप महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी असते, त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे टेलिग्रामचा, जॉईन करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। सुरुवात करूया व्हिडिओला। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांमार्फत नवीन पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मेगा पोलिसांची भरती होणार आहे। 18,000 जागा असणार आहेत आणि या जागांची जी भरती आहे ती लवकरच सुरू होणार आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। देवेंद्र फडणवीस काय नेमकं म्हटलेले आहे तेही आपण पाहणार आहोत। तर पहा न्यूजपेपरची ही अपडेट आहे। राज्य पोलीस दलात 18,000 पदांची भरती। राज्यात 1960 नंतर प्रथमच पोलीस भरतीसाठी नवीन आकृतीबंध तयार करून 18,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे। आत्तापर्यंतची ही विक्रमी भरती आहे। राज्य सरकारला याहून अधिक पदांची भरती प्रक्रिया करायची होती, पण राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्याने आधी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिलेली आहे। राज्यात पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही, तसेच याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे। विधानसभेत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चा आणि विरोधी पक्षाने नियम 293 अंतर्गत केलेल्या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एकत्रित उत्तर दिले आहे। यावेळी पोलीस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली। मुंबई पुणे पोलीस दलात 19,000 पदे रिक्त आहेत। त्यांच्या विनंतीनुसार सुरक्षा महामंडळातील काही पोलीस त्यांना 11 महिन्यांसाठी देत आहेत। कुठल्याही बाहेरचा कंत्राटदार नाही। 1960 नंतर प्रथमच पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना केली जाणार आहे। 1960 आकृतीबंध आत्तापर्यंत वापरला होता। आत्ता प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अधिकारी कर्मचारी हवेत याची नवीन मानके राज्य सरकारने मान्य केले आहेत। 1960 लोकसंख्येनुसार नव्हे तर त्यासाठी सन 2023 आकडेवारी विचारात घेण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे। महिला अत्याचारांच्या बाबतीत प्रति लाख लोकसंख्येमागे विचार करायचा झाल्यास महाराष्ट्र देशात 12व्या क्रमांकावर आहे। महिला बेपत्ता होत असल्या तरी त्यात परत येण्याचे प्रमाण महाराष्ट्रात 90% आहे, अर्थात उर्वरित 10% महिलांना देखील शोधण्यात येईल। शक्ती कायदा केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे। सायबर गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक असा इंटिग्रेट सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे। पुढच्या 6 महिन्यात हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होईल आणि अशी घोषणा फडणवीस यांनी केलेली आहे। या यंत्रणेमध्ये पोलीस बँका आदी सर्व संबंधित यंत्रणेचा समावेश असेल। गुन्ह्यातील पैसे 1 तासात 10 खात्यातून फिरून विदेशात जातात, त्याचा छडाही या ठिकाणी लागत नाही। एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व असेल अशी माहिती तर गुन्हे रोखता येतील, प्रशिक्षित वर्ग तयार होत आहे, अशीही माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे। तर 18,000 पदांची भरती या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर देखील खूप महत्त्वाची माहिती स्पष्ट केलेली आहे नवीन आकृतीबंधासंदर्भात, तेही आपण पाहणार आहोत। तर पहा, हे ऑफिशियल अकाउंट आहे गृहमंत्र्यांचं, त्यामध्ये त्यांनी 18,552 पदांची सुधारित पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे। पोलीस दलाच्या बळकटीकरणाचा हा भाग आहे, अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। तर हा जो सुधारित आकृतीबंध आहे 18,552 पदांचा, याला लवकरच मंजुरी जी आहे ती मिळेल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेची पुढची प्रोसेस सुरू होईल। त्यामध्ये पहा, नक्षलग्रस्त भागात विस्तारित विशेष पायाभूत सुविधांसाठी 57 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे। यात गडचिरोली या ठिकाणी नवीन 14 पोलीस स्थानके असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेली आहे।